माझं झाल्यानंतर कृपया कुठे जाऊ नका, दोन्ही दादा बोलणार आहेत, सगळ्यांना ऐकायचं. मला तीन मतदारसंघ सांभाळायचे म्हणून तिथे पण जावं लागतं, जरा लक्ष द्यावं लागतं. उपस्थित आदरणीय उपस्थित, मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते की आपण तुमच्या या लेकीला तुमची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. पंढरपूर रंगनेला तालुक्याने लोकसभा निवडणुकीत विक्रमी मतांनी मला विजयी केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. 45,500 मतांनी आपण मला विजयी केलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. खरं तर दादा तुम्ही म्हणालात की मी तुमच्यासाठी लढली, नक्कीच मी तुमच्यासाठी लढली, पण मला पडलेल्या प्रत्येक मतासाठी पण मी लढली. आणि हे तिकीट मी मला दिलेल्या प्रत्येक मतदारासाठी मी हे तिकीट या ठिकाणी घेऊन आले. या सगळ्या गोष्टींसमोर लोकशाही तिथली विजय तुमचा झाला. तुम्ही दाखवलं की जर खरं या देशात कोण किंग मेकर असेल तर ती आपली जनता आहे, ती आपले शेतकरी माणसं. आणि अलीकडे मी बघते, पहिले कसं स्ट्रेट लढाई असायची काँग्रेस आणि भाजप. मी माझ्या वडिलांच्या पण प्रत्येक निवडणुकीत प्रचार केलाय, स्ट्रेट लढत, एक भाजप एक काँग्रेस. आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करते, जर आता तुम्ही इथे तिथे जात असाल तर लक्षात घ्या, लोकसभेला तुम्ही काँग्रेसलाच मतदान केले, ऐकलंच नाही. इलेक्शन मध्ये एवढे खर्च करता 200 कोटी आणि मतदान फक्त 2,000. म्हणून मला असं वाटत की ही निवडणूक आपली भाजपच्या विरोधातली आहे, भगीरथ दादा म्हणाल्याप्रमाणे. पण विनोदाचा भाग म्हणून मी काही तुमच्या समोर व्यक्त केलं. संघर्ष योद्धा भगीरथ दादा, तुम्ही माझ्या इलेक्शनमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक गावोगावी फिरलात, प्रणीताताही फिरल्या, मी तुमचे मनापासून आभार मानते. मी बहिणीसारखी तुमच्या पोटनिवडणुकीत देखील तुमच्या सोबत त्या ठिकाणी उभी होती. आणि खरं तर या भाजपकडे थोडीशी जरी माणुसकी असती तर तुमच्या विरोधात उमेदवार दिला नसता. पण उमेदवारच दिला नाही, मतं खरेदी केली. मतं खरेदी म्हणजे माणुसकी भारतीय जनता पक्षामध्ये राहिलीच नाही आहे. ते कोणाला तिकीटं देतात भारतीय जनता पक्ष? ठेकेदार म्हणजे कॉन्ट्रॅक्टर, व्यावसायिक, कारखानदार आणि भ्रष्टाचार, एवढ्याच 5 लोकांना. आणि हा अजून एक मी विसरली, माझ्या शहर मध्यमध्ये भडकाव भाषण देणाऱ्या लोकांना तिकीटं देतात. त्यांचं काय काम नाही, काही नाही, काही नाही, तरी त्यांना भाजप तिकीटं देते. पण काँग्रेस पक्ष जे खरं तळागळ्यात काम करतं, तळागळ्यात लोकांच्या सुखदुःखात जे सामील होतात, त्यांनाच काँग्रेस पक्ष तिकीट देत. पहिला तुम्हाला शब्द दिलेला की जेव्हा तुम्ही मला निवडून आणाल तेव्हा आम्ही पहिला आवाज लोकसभेत आरक्षणाचा मारले. मग ते धनगर आरक्षण असो, मराठा आरक्षण होतं, माझं भाग्य की पहिला आवाज जो मी लोकसभेत मांडला तो आरक्षणाच्या बाबतीत होता. मला माहिती आहे माझे अल्पसंख्याक बांधव असतील, लिंगात बांधव असतील, कोळी समाजाचे बांधव असतील, अनेक प्रश्न ऐरणीवर आहेत. पण आम्ही प्रश्न मांडण्यासाठी संसदेत जातो, आम्ही प्रश्न मांडण्यासाठी ही लढाई लढतो, विधानसभेत जातो. स्वतःचे खिसे भरण्यासाठी जाणं ही काँग्रेसची संस्कृतीच नाही आहे, भाजपची संस्कृती आहे. सत्ता पाहिजे, जीव तोडून काम करतील सत्तेसाठी, पण सत्तेचा लाभ स्वतःसाठीच करून घेतील. त्याचं ज्वलंत उदाहरण आपले पंतप्रधान आहेत आदरणीय नरेंद्र मोदी. सत्ता का पाहिजे? अदानी अंबानीसाठी, त्यांचे खास मित्र. एक है तो सेफ है, म्हणजे अदानीजी, अंबानीजी आणि मोदीजी, एक है तो सेफ है. पण तीन तिगाडा जणू काय महाराष्ट्र हा लोक ह्या लोकांनी गुजरातला विकून टाकला, काहीच राहिलं नाही. सगळे उद्योग, एअरपोर्ट येणार होतं गुजरातला, नागपूरला मोठं काहीतरी येणार होतं ते गुजरातला,
सगळं काही त्या ठिकाणी गुजरातला विकून टाकलं या लोकांनी. या विठ्ठलाच्या डोळ्यात पाणी येत असेल आषाढी एकादशीला राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या सोबत एक शेतकरी जोडप हे उभं असतं. विठ्ठलाला यावेळेस डोळ्यात खरंच पाणी आलं असेल की काय 50 खोके घेऊन हे लोक सत्तेत आले. विठ्ठला तू लोकशाहीचा देव आहेस, तू गोर गरिबांचा देव आहेस आणि तुझ्या समोर हे लोकशाहीच्या विरोधात जाऊन लोकांच्या उरावर बसलेलं हे सरकार आहे आणि आज लाज वाटायला पाहिजे की विठ्ठलाच्या चरणी तुम्ही प्रार्थना करता. कुठे कुठे नेऊन ठेवलाय तुम्ही माझा महाराष्ट्र? आपण म्हणतो की दिल्लीचाही तख्त राखी तो महाराष्ट्र माझा, पण नाही. सर्वात जास्त जर आज अपमान कोणी केला असेल या महाराष्ट्राचा तर या महायुतीच्या भ्रष्ट सरकाराचा. कोल्हापूरमध्ये परवा खासदार माजी खासदार भाजपचे काय म्हणाले की लाडक्या बहिणीचा लाभ ज्या ज्या महिलेने घेतलाय तिचा फोटो माझ्याकडे पाठवा, मी तिचा बंदोबस्त करतो. एवढी विकृत मानसिकता जर या भाजपची असेल आणि उद्या जर यांच्या हातात सत्ता गेली तर माझ्या आया बहिणी घराच्या बाहेर पण पडू शकणार नाही. इकडे जेवढे पुरुष आहेत तुमच्या घरी एक लहान लक्ष्मी असेल तुम्ही तिला पण घराच्या बाहेर पाठवू शकणार नाही. एवढे वाईट दिवस येतील या महाराष्ट्रात. आज सोलापूरला पहिली महिला खासदार मिळाली, पण काय उपयोग या महाराष्ट्राचा? काय उपयोग जर माझ्या त्या लहान मुलींना घराच्या बाहेरच पडता येत नसेल तर ह्या महिलेनी जो संघर्ष केला त्याच्यावर भाजपनी पाणी फेकायचं काम या ठिकाणी केलं. एवढा मोठा पाप त्या भारतीय जनता पक्षाच्या हातातून जर होत असेल तर ही निवडणूक पण मागच्या लोकसभेसाठी विक्रमी आणि महत्वाची निवडणूक आहे. मी 4 इलेक्शन लढले, मला माहिती आहे शेवटचे 2 दिवसच महत्वाचे असतात. एवढे 15 दिवस केलेले कष्ट ह्याची खरी परीक्षा ही शेवटचे 2 दिवस असतात. आज भाजपने महागाई वाढवली, शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिला. GST च्या माध्यमातून 18-18 हजार रुपये तुमच्या खिशातून हे सगळे पाकिट मारच आहेत घेतात आणि भीक म्हणून PM किसानच्या माध्यमातून तुम्हाला 3 महिन्याला 2000 रुपये देतात. काय लावलंय? तेच पैसे जमा केलेले माझ्या महिलांना 1500 म्हणून लाडकी बहीण. अहो एवढ्या खालच्या पातळीला आणलंय महाराष्ट्र की त्यांना खरंच वाटतं की पैसे देऊन लोकांच्या मतांना विकत घेण्याची एवढी वाईट वेळ तुम्ही माझ्या महाराष्ट्रावर माझ्या सोलापूर आणि पंढरपूरवर आली. पैशानी तुमचं आणि माझं जे घट्ट झालेलं नातं हे टिकवू शकत नाही. पण ह्यांना नाती ह्यांना माणुसकीची कल्पनाच नाही आहे भाजपला. त्यांनी सगळं पैशाच्या खेळावरच पूर्ण महाराष्ट्रात पैशाच्या खेळावर सगळं आधारित केलाय आणि म्हणून पैसे कमवायचं ह्यांचं षडयंत्र ह्या ठिकाणी चाललंय. पण कितीही काही करू दे, कितीही पैसे वापरू दे, शेवटी लोकांचं प्रेम जे असतं ना त्याला तोड नसते. आणि ज्याच्या मागे लोकांचं प्रेम असतं, ज्याच्या मागे त्या नानांच्या वरचं जे प्रेम असतं, आशीर्वाद असतो, तेच विजयी होतात, तेच विक्रमी मतानी विजयी होतात. बाकी कोणतीही गोष्ट तुमच्या प्रेमासमोर टिकत नाही हे मी अनुभवलंय. आमची संपत्ती लोक आहे, काँग्रेसची संपत्ती लोक आहे. जेव्हा मी तुमच्यामध्ये येते तेव्हा मला आनंद वाटतो. मी मंत्रीपद घेऊ शकली असती पण मला नको होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं. कारण का लोकांशी जेव्हा जोडलं जातं, लोक जेव्हा समोर येतात, लोकांमध्ये जेव्हा आम्ही येतो ती खरी संपत्ती असते लोकशाहीमध्ये आणि लोकप्रतिनिधीच्या आयुष्यात. आज तुमच्यामध्ये येऊन प्रत्येक चेहरा बघून, प्रत्येक शेतकऱ्याचा चेहरा बघून, प्रत्येक गावात राहणाऱ्या युवकाच्या चेहऱ्याकडे बघून जो समाधान मिळतो ना त्याला तोड नाही. आणि त्यासाठीच आम्ही काम करतो, नाहीतर काल मी मुंबईत मजा मारत बसू शकली असती, उद्योगपतीशी तिथे लग्न करून बसू शकली असती. पण नाही, मला समाधान देत नाही. लोकांची सेवा करून लोकांच्या सुख दुःखात सामील होऊ जर माझ्या हातून काहीतरी घडू शकत असेल, जर माझा निवडून येऊन फायदा एका गरीब माणसाला होत असेल तर तोच माझ्यासाठी अविस्मरणीय क्षण आहे.
मला प्रत्येक मताची किंमत माहितीये, मला प्रत्येक मताची किंमत माहितीये. निवडणूक म्हणजे किती मोठा संघर्ष असतो हे मला माहितीये. निवडणुकात एक एक मत महत्वाचं असतं आणि त्या मतामागचा जो आशीर्वाद असतो ना त्याच्यात काय जादू असते हे पण मला माहिती. त्या प्रत्येक मताची किंमत चुकवणं, जो चुकवतो तो खरा लोकप्रतिनिधी असतो, तो खरा सेवक असतो. हे खरंच असे महाभीतीचं सरकार, खोकेदारक सरकार, या सरकारला आता त्यांची जागा, हे फक्त कागदी घोड आहे, कागदावरच ह्यांचं सरकार आहे. जसं शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर जे सरकार भ्रष्टाचार करू शकतं त्यांनी काय ठेवली हो महाराष्ट्राची किंमत. एक वादळ पण नाही, एक वादळाची झुळूक आली ज्या शिवाजी महाराजांनी प्रत्येक वादळाला सामोरे जाऊन त्या ठिकाणी विजयी झाले. त्या शिवाजी महाराजांचा पुतळा ह्या लोकांनी एका वाऱ्याची झुळूक आली आणि तो पाडला. एवढा भ्रष्टाचार जर हे करत असतील तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याची गरज आहे. तुम्ही कुठे नेऊन ठेवले शिवाजी महाराजांना, तो पण सोडला नाही. आणि शिवाजी महाराजांच्या नावावर मतं मागणारे, शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करत असतील फक्त पैसे कमवण्यासाठी तर आता ती वेळ आली आहे. आणि बघा, गर्दी तर राज ठाकरेंच्या सभेला पण जमते. तुम्हाला माहितीये कोण कोण हल्ली ते पण नवीन झाले. हल्ली गर्दी जमवायला पण पैसे वाटप करतात ते भाजपची लोक. आणि म्हणून पैशाने गर्दी जी गोळा करतात ती प्रेमापोटी, हे दिसतंय शिट्यांवरून, टाळ्यांवरून, तुमच्या चेहऱ्यावरून, तुमच्या भावनावरून कळतं की खरंच दादांवर, नानांवर प्रेम करणारे हे सगळे लोक आले, दिसतंय ते आम्हाला कळतं एवढे वर्ष. आणि म्हणून ही खरी संपत्ती आहे, ही हे खरं प्रेम आहे. तुम्हाला त्यांना तुमचा आधार आहे. 2 दिवसाची सर्वात महत्वाची आता ही लढाई राहिली आहे, त्यांना तुमच्या आधाराची गरज आहे. आणि खरंच परवाच्या 20 तारखेला सकाळी रांगेत आपल्या सगळी हक्काची मतं जी आहेत ती पहिले बाहेर काढा. 2 वाजता लिस्ट चेक करा किती मतं बाहेर, याद्या वगैरे अजून महत्वाच्या आहेत हा. असं भावनाच्या भारे जाऊ नका की यादी नाही, बूथ एजंट नाही. मी ते विचारायला विसरलेली दादांना, ती सगळी तयारी तर झालीच असेल. दादांचे मित्र भारी आहेत हा सगळे, मी बघितले रात्रंदिवस त्यांची साथ देतात. मग दादा असतील, ते किरण दादा असतील, संदीप दादा असतील, बरेच असे, म्हणजे ते खरं त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार, जसं महाराजांच्या सोबत त्यांचे सगळे मित्र होते. आणि अर्थात प्रणिताताई, तुमचा उल्लेख नाही केला तर कसं माझं भाषण संपलं. दादांच्या विजयात त्यांचा खारीचा नाही त्यांचा सिंहाचा वाटा असणार आहे. खरं तर माझ्या मनात होतं की काय द्यावं महिला म्हणून, पण दादा म्हणाले हा वेळेस आहे ना, मग पुढच्या वेळेस दादा पुढच्या वेळेस हा कल्याणपूर मंगळवेढा मतदारसंघ हा काँग्रेसचा बाले किल्ला आणि काँग्रेसचा. आणि आपण नक्कीच, मला पण तुम्ही प्रोत्साहन दिलं ती लढाई लढण्यासाठी. आधी लढाई लढलोय, आता 2 दिवसात 50% लढाई लढायची आणि जिंकायची. आम्ही लढतो जिंकण्यासाठी. आणि गुलाल आपलाच आहे एवढंच याची आम्ही बोलते. आणि भगीरथ दादांना मनापासून शुभेच्छा देते. तुम्हा सगळ्यांना मनापासून विनंती करते, रात्रंदिवस आता आपण एक करून भगीरथ दादा विक्रमी मताने विजय करा. माझ्या जसं तुम्ही पाठीशी राहिला त्याच्यापेक्षा दुःख, भगीरथ दादांच्या पाठीशी राहून त्यांना तुम्ही निवडून आणाल एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती करते. आणि आपली रजा घेते.